स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन बऱ्यापैकी मुलांनी केलं असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न पडलाय की ऑनलाईन व्हेरिफिकेशनला जाऊ किंवा ऑफलाईन व्हेरिफिकेशनला जाऊ ऑफलाईन व्हेरिफिकेशनला घेतलं गेलो तर काय काळजी घेतली पाहिजे काय डॉक्युमेंट्स मी घेऊन गेलो पाहिजे आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं तर किती टाईम लागेल हा प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला प्रश्न आहे सो याच्यावर आपण आज थोडंसं क्लॅरिफाय करायचा प्रयत्न करूया मागच्या वर्षीचे अनुभव मी तुम्हाला काही शेअर करेन जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे लेजिट व्हिडिओज आणि असे इम्पॉर्टंट अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुमचे कोणतेही इम्पॉर्टंट गोष्टी ऍडमिशन रिलेटेड मिस होणार हे एक इम्पॉर्टंट अपडेट आहे काल मी ऍक्च्युअली तर एटीन जुलै लिहिलं होतं ऍक्च्युली आजच आपल्याला आपला कोर्स लाँच करायचा होता आय नो खूप जण वाट बघतात मला काल पासून व्हॉट्सअपवर मेसेज यायला चालू झाले पण थोडंसं त्याचं बॅक एंडचं प्रिपरेशन राहिल्यामुळे मी नाईन्टीन डेट करतोय मे बी उद्या किंवा मध्ये नक्की मी कोडिंग कोर्स लाँच करेन आणि लवकरच आपल्या कोडिंगची जर्नी आपण सुरू करणार आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला दोन ऑप्शन्स येतात करेक्ट एक येतं ऑनलाईन किंवा ई स्क्रिनिटी ई स्क्रुटिनी आणि नंतर येतं तुमचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन जेव्हा आपण ई स्क्रुटिनीचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्या तुम्हाला जर तुम्ही फिजिकल सिलेक्ट केले तर तुम्हाला त्या गिव्हन सिलेक्टेड स्लॉटमध्ये त्या कॉलेजमध्ये जायचं आता तुम्ही असं विचार कराल तर कॉलेजमध्ये गेलं तर त्या स्लॉटमध्ये गेलं तर असं काही आहे की की त्या स्लॉटमध्ये होतं बऱ्याचदा असं होतं की ते डिले चालू असतो त्याच्यामुळे मे बी तुम्हाला एक दोन तीन तास एक्स्ट्रा लागतील सो त्या वेने प्रिपेअर करून जा ठीक आहे अजून त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे काय डॉक्युमेंट्स घेऊन जायचे लक्षात घ्या डॉक्युमेंट्स घेऊन जाताना सिम्पल मी तुम्हाला सांगतो तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि तुम्ही काय करायचंय दोन सेट ऑफ जेरॉक्स कॉपीज घेऊन जायचे ठीक आहे मी तुम्हाला सांगतो तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत सगळ्यात पहिले तुम्हाला तिथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म येतं तर ते त्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट करून तुम्हाला घेऊन जायचे त्याच्या दोन तीन कॉपीज घेऊन जा प्लस जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आता ओरिजनल कोणते कोणते आता दहावी बारावी तुमची बारावीची एल सी सीईटी जे डब्ल्यू जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत मग तुमचे कासल डी टी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर किंवा मग उत्पन्नाचं दाखवलं जे डॉक्युमेंट्स तुम्ही तिथं अपलोड केलेत तेच ते चेक करणार आहेत दुसरे डॉक्युमेंट्स ते चेक करणार आहेत का नाही थोडक्यात काय तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केले तीच लिस्ट तुमची न्यायची लिस्ट आहे तर ते जे आठ नऊ डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करा फर्स्ट पेज तुम्ही ते अप्लिकेशन फॉर्म लावा मागे ते डॉक्युमेंट्स सगळे झेरॉक्स कॉपी अटॅच करा आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही तिथे घेऊन जा त्याच्यानंतर ते तिथे फिजिकली सगळं चेक करतील ते तुम्ही अटॅच केलेले डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेला डेटा मॅच होतोय का आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक वेगळी प्रिंट मिळेल लक्षात घ्या ला गेल्यानंतर त्याच्यावर शिक्का असेल आणि तुम्हाला वेगळी प्रिंट देतील किंवा ऑफलाईन व्हेरिफिकेशन झालेलं आहे म्हणून जसं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म होतं तसंच एक अजून एक त्याच्या पुढचं व्हर्जन तुम्हाला भेटेल आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की द युअर फॉर्म हॅज बिन व्हेरीफाईड सक्सेसफुली सो अँड सो सेंटर असं काही ना काही तिथे लिहिलेलं असणार आहे सो ते काय प्रूव्ह करतं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि तुम्ही रेडी टू गो आहात साठी आता जी मुलं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतात त्यांना जायची गरज आहे का नाही तुमचं कोणतं तरी स्क्रुटिनी सेंटर असेल जिथे कुठेतरी हे चेक होत असेल आता म्हणायला जातं ते स्क्रुटिनी सेंटर लिस्ट मध्ये दिसत नाहीये किंवा त्या स्क्रुटिनी सेंटर कुठं आहे किंवा त्याची माहिती घ्यायची गरज आहे का नाही ती सगळी ऑनलाईन प्रोसिजर आहे त्यांच्याकडे डिरेक्टली ते जाणार आहे आणि ते त्यांच्या कन्व्हिनियन्सने चेक करतील आणि तुम्हाला त्याचा रिपोर्ट किंवा त्याचा जे काय असेल ते तुम्हाला लॉग इन करून चेक करायचंय ठीक आहे आता बऱ्याचदा नंतर प्रश्न पडला मी आज सबमिट केलं तर किती दिवसाने मला त्याचं हे येईल की मला रिप्लाय येईल मी डिप सांगू ते ऍक्च्युली डिपेंड करतं की समोरचा व्यक्ती कोण आहे असं बऱ्याचदा होतंय की एक एक तासामध्ये किंवा पाच सहा तासामध्ये सुद्धा रिप्लाय येतोय की युअर डॉक्युमेंट्स ऑइ बिन व्हेरीफाईड किंवा त्याच्यामध्ये काही चूक निघाली असेल तर ते पण डिरेक्टली पाच सहा तासामध्ये येत पण कधी कधी असं होतंय की तीन तीन दिवसांनी मुलांना रिप्लाय येत आहेत है, ओके सो so, ते ऍक्च्युली डिपेंड करते समोरच्या व्यक्ती आहे बट मोस्ट प्रोबॅबली दोन दिवसामध्ये तुम्हाला रिप्लाय यायला काही अडचण नाही आहे दोन दिवसामध्ये तुमचं व्हेरिफिकेशन नक्की होणार आहे तर मग सुरुवाती सुरुवातीला आता कमी रजिस्ट्रेशन्स असतात त्यामुळे आत्ता लवकर लवकर रिप्लाय येतील जसं जसं उशीर होईल तसं जसं ऑनलाईनमध्ये मात्र पुन्हा एकदम लास्ट मोमेंटला तुम्हाला रिप्लाय यायला चालू होतील त्याच्यामुळे प्रयत्न करा की लवकरात लवकर फॉर्म भरा आणि ई स्क्रुटिनी करत असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही सबमिट करा जेणेकरून तुमचा लवकर लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जाईल आणि व्हेरीफाय होऊन गेले की तुमचं काम झालं मग तुम्हाला प्रश्न पडेल की दादा तसं त्यांना एक लेटर हेडवर भेटत होतं की तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालंय तसं आमचं काय तर तुम्हाला सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म एक वेगळा ऑप्शन येतो आणि तिथे लॉग इन मध्ये ग्रीन कलरमध्ये दिसतो युअर डॉक्युमेंट हॅज बिन व्हेरीफाईड आणि तिथं खाली लिहिलेलं असतं मग कोण व्हेरीफाय केलं काय नाही कोणत्या त्या स्क्रुटिनी सेंटरने केलं ते सगळे डिटेल्स दिले असतात ऑफकोर्स त्याच्यावर शही शिक्का नसतो पण तिथे ई सिग्नेचर असते किंवा ते वॅलिड असतं कारण ते वेबसाईटवरूनच तुम्ही त्याची प्रिंट घेत असता ठीक आहे आय होप सगळ्यांचे डाउट्स क्लिअर झाले असतील ओके जे काही तुमच्या मनात डाऊट होते की कधी ई स्क्रुटिनीचं काय आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशनचं काय डॉक्युमेंट घेऊन जाताना दोन जेरॉक्स सेट्स घेऊन जायच्यात हे लक्षात ठेवा आणि प्रिंट करून जायचं आहे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय दादा कोडिंग कोर्स नेमका आहे काय कोडिंग कोर्स म्हणजे बाकी काही नाही आहे तुम्ही जे फर्स्ट इयरमध्ये इथून पुढे लक्षात घ्या आतापर्यंत काय झालं काय नाही मला माहीत नाही पण येणाऱ्या काळामध्ये आता इथून तुमची कॉम्पिटिशन असणार आहे तुम्हाला जर टेक ब्रँच घ्यायची तर तुम्हाला कोडिंग आली पाहिजे आणि ती कोडिंग आतापासून शिकणं गरजेचं आहे लक्षात घ्या जर तुमचा बेस पक्का असेल तर पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार नाहीये त्याच हिशोबाने युनिव्हर्सिटी सिलेबस प्लस कसा कोडिंग केली पाहिजे या सिलेबसने काही कोर्स डिझाईन केलेले आहेत जे कोर्स तुम्ही इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये तो तुम्हाला कामाला येणार आहे लाईफ लाँग तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा हे कामाला येणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो त्याचा मॅथ्सचा बेस हुकलेला असतो ना तो कितीही पुढे गेला तरी त्याला त्रास होतोच ज्यांना ट्रिनोमेटरीचा बेसिक्स येत नाही बघा त्यांना अकरा वेळे हार्ड जाते करेक्ट किंवा बेसिक्स ते आयडेंटिटीजचा प्रॉब्लेम असतो काय जणांचा बेसिक्सचा जा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे ॲक्च्युली हुशार असतात पण त्या बेसिक्स त्यांचे थोडेसे कच्चे राहिल्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्रास होतो माझं मिशन हेच आहे की तुमचे जे बेसिक्स असतात कोडिंगचे मराठीत शिकूया आपण की काय असतं कोडिंग ही फेल स्लूप काय असतात कसं वापरायचं बेसिक एकदम इझी लँग्वेजमध्ये आपण शिकूया आपण व्यवस्थित शिकण्याचा प्रयत्न करूया मध्ये पुणे मुंबई सिटी सगळ्या महाराष्ट्रासाठी तो कोर्स असेल सी आणि पायथन अशा लँग्वेजेस असतील याच्यावर व्यवस्थित अपडेट कसं होणार आहे काय होणार आहे किती शेड्यूल असणार आहे काय नाही हे सगळं मी जेव्हा लॉन्च करेन तेव्हा नक्कीच सांगणार आहे किती मुलं इंटरेस्टेड आहेत कोडिंग कोर्ससाठी नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका लवकरच आपण प्लॅन करूया आणि इकडच्या इकडे आपण इंजिनियरिंगचं तर ॲडमिशन करूच या प्लस सायमल्टेनियसली कोडिंग शिकूया आणि जेणेकरून लक्षात घ्या पर सेमिस्टर पाच सब्जेक्ट्स एका सब्जेक्टचा अभ्यास तुमचा आत्तापासून होऊन जाईल म्हणजे तुम्हाला तेवढाच एक बेनिफिट भेटेल की माझा एक विषय आधीपासून प्रिपेअर झालेला असेल जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्याल तेव्हा तुमचा एक विषय प्रिपेअर झालाय मग बाकीच्या चार वर तुम्हाला फोकस करता येणार आहे आय होप सगळ्यांनी गोष्ट क्लिअर झाली असेल जाल� डॉक्युमेंट रिलेटेड सुद्धा गोष्टी क्लिअर झाल्या असतील हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये